उद्योग, उद्योग हा सर्वात श्रेष्ठ योग कधी आहे की तुम्ही जेव्हा उद्योग कराल तेव्हा तो त्यातनं माझं भलं झालं पाहिजे, त्या कुटुंबाचं भरं झालं पाहिजे, समाजाचं भरं झालं पाहिजे, राष्ट्राचं भरं झालं. म्हणून आपल्या डोळ्यासमोर राष्ट्र पाहिजे. राष्ट्राला बाजूला ठेवायचं आणि आपण फक्त आपल्या पुरता विचार करायचा हे चांगलं नाही. पहिलं राष्ट्र. आता अमेरिकेमध्ये मुलांना असं शिकवलं होतं, पहिली गोष्ट आय एम अमेरिकन, कळलं की नाही, हे पहिलं त्यांना धडा दिला जातो. आय एम अमेरिकन म्हणजे मी अमेरिकन आहे हा त्यांच्या ठिकाणी एक संस्कार केला जातो. आमच्याकडे हा संस्कार केला जातो आमच्याकडे नाही, मी कुठल्या पक्षाचा, म्हणलं की नाही, मी कुठल्या जातीचा, मी कुठल्या धर्माचा, मी कुठल्या संप्रदायाचा, हेच आपल्याकडे चाललेलं आहे आणि ह्याच्यातून आपलं कसं भलं होणार हे मला अजून कळत नाही. पहिला राष्ट्राचा विचार, मग बाकीचा विचार. पण असा कोणी करतच नाही. आज पहिला विचार आपण आपला करतो, नेक्स्ट कुटुंब, नेक्स्ट बहुतेक नाहीच, पण जास्तीत जास्त आपल्या समाजाचा. आपण नेहमी डिवायडेड, ऑलवेज डिवायडेड. आणि म्हणून कुठून कुठून आले, मुठभर लोक आले, पोर्तुगालमधून आले, इंग्लंडमधून आले, आणि त्याने आपल्यावर आपला पराभव केला, आपल्यावर राज्य केलं. यांच्यावर हल्ला करायचा हे बघतायत, याच्या करू देणं आम्हाला काय करायचं. म्हणजे अशा त्याने एक एक राज्य ते घेत गेले, बाकीचे राज्य बघत बसले आणि शेवटी सगळा हिंदुस्थान अगदी हिमालयापासून ते अगदी रामेश्वरपर्यंत सगळं त्याने कशात घातलं. हे का झालं? तर आपण कधी एकत्र चालू नये. आपल्या देशावर ब्रिटिशांनी राज्य केलं 150 वर्ष. मग राज्य केलं म्हणजे कोणी केलं? आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांवर राज्य केलं, पण मालकी त्यांची. आता मंत्रालयामध्ये ज्यावेळेला ब्रिटिशांचं गव्हर्नमेंट होतं त्यावेळेला मंत्रालयामध्ये जे काम करत होते ना ते सगळे आपलेच लोक होते, त्यामध्ये मी पण होतो. सांगायचा मुद्दा आहे, आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांवर राज्य केलं, मालकी त्यांची. पोलीस डिपार्टमेंट, पोलीस लोकांना पकडून न्यायचे, मारायचे, आता हे पोलीस कोण? आपलेच पोलीस. आपलेच पोलीस आपल्याच लोकांना पकडायचे, आपल्याच लोकांना मारायचे. हे जे सगळं जे झालं त्याचं कारण का? आपल्यामध्ये कधी एकीच नाही. आपण म्हणतो ते मराठा वेगळे, ते जाट वेगळे, ते शीख वेगळे, ते गुरखा वेगळे, ते साऊथ इंडियन्स वेगळे, ते नॉर्थ इंडियन्स वेगळे. ह्यामुळे असं झालं की आपण नेहमी डिव्हायडेड राहिलो आणि डिव्हायडेड राहिल्यामुळे आपला पराभव गेला आणि आपल्याला पारतंत्र्य मिळालं. आज आजची परिस्थिती काय आहे? जवळजवळ तशी आहे. आज जवळजवळ परिस्थिती अशी आहे की निनाळे पक्ष आज आहेत. त्या पक्षामध्ये प्रत्येक लोक आपापल्या पक्षामध्ये असतात आणि त्या पक्षामध्ये लोक आपल्या पक्षाचाच विचार करतात. देशाचा, राष्ट्राचा विचार करणारे किती लोक आहेत? मी पहिला राष्ट्राचा आहे, मग पक्षाचा, आणि मग माझी जात, माझा धर्म वगैरे जे ते नंतर, असा विचार करणारे लोक किती आहेत? मला मोजावे लागतील हाताच्या बोटावर, कळलं की नाही, असं मोजावे लागतील. मग ही आपल्याकडे शिक्षण दिलं गेलं पाहिजे की राष्ट्र प्रथम. म्हणून आम्ही आमच्याकडे पहिलं हे म्हणतो की हे राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे जावं. हे आम्ही सर्व हा एक संस्कार आहे. आम्ही या करतो ना संस्कार करतो आहोत. आता इथे लहान मुले येऊन उभे राहतात आणि असा झेंडा धरतात, हा आम्ही केलेला संस्कार आहे. हीच मुलं आता उद्या मोठी होणार आहेत, त्यांच्यावर हा संस्कार आम्ही करतो आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला कलेक्टिव्ह सबकॉन्शियस माइंड असं म्हणतो, ते कलेक्टिव्ह सबकॉन्शियस माइंड तयार करण्याचं कामसुद्धा आम्ही या गीतामधून आणि या शिकवणीतून करत असतो. तर सांगायचा मुद्दा असा की आपला उद्योग हा सर्वात श्रेष्ठ योग होईल तेव्हाच की तुम्ही उद्योग जो कराल तो स्वतःसाठी तर करायचाच, पण राष्ट्र डोळ्यासमोर ठेव की राष्ट्राचीच प्रगती झाली पाहिजे माझ्या उद्योगातून. आणि ही राष्ट्राची प्रगती होत असताना ती कधी प्रगती होईल? तुम्ही प्रामाणिकपणे कराल तेव्हा. उद्योग तुम्ही प्रामाणिकपणे कराल तेव्हा. आता तुम्ही बघा, आज भ्रष्टाचार इतका माजलेला आहे की पॅरलल इकॉनॉमी झालेली आहे. पॅरलल इकॉनॉमी, आणि ही जी पॅरलल इकॉनॉमी झालेली आहे
ती आपल्या राष्ट्राच्या इकॉनॉमीपेक्षा कितीतरी बलाढ्य आहे, कितीतरी बलाढ्य आहे. आता मला सांगा आपली कशी प्रगती होणार, आपली प्रगती. आपण म्हणतो निधी नाही, निधी नाही, निधी नाही, पण निधी भरपूर आहे, निधी भरपूर आहे. मग निधी नाही म्हणण्यात काय अर्थ आहे? निधी आहे पण तो घरात कपाटात आहे, तो लोकांमध्ये येत नाही. तो लोकांमध्ये जेव्हा येईल, त्याचं सर्क्युलेशन जेव्हा होईल, आणि ते सुद्धा चांगल्या मार्गाने होईल, त्याच वेळेला हे राष्ट्र पुढे जाईल. म्हणून उद्योग हा सर्वात श्रेष्ठ योग आहे खरा, पण तो योग कधी, ज्या वेळेला तुम्ही लोकांना रोजगार द्याल. जो उद्योग लोकांना रोजगार देतो ना, तो माझ्या दृष्टीने सर्वात श्रेष्ठ उद्योग. म्हणजे एक एक पायरीने आपण जात आहोत की सर्वात श्रेष्ठ उद्योग का म्हणतो मी, की हा जो उद्योग आहे की ज्या उद्योगामध्ये अनेक लोकांना रोजगार दिले जातात, अनेक कुटुंब पोसली जातात, अनेक लोकांचं पोट भरतं, तो रोजगार, तो उद्योग हा सर्वात श्रेष्ठ उद्योग. म्हणून हावरे साहेबांनी मला जे आमंत्रण दिलं मी तात्काळ स्वीकार, मी कोणाला विचारलं नाही, कोणालाच विचारलं नाही, मी जाऊ की नको काय काय विचारलं नाही. कारण हावरे नाव मी ऐकलेलं आहे, पेपरमध्ये वाचलेलं आहे, आणि हावरे बिल्डर्सबद्दल मला एक मनापासून की एक मराठी माणूस गरुड भरारी घेतो, हे माझ्या लक्षात येतं. आणि बोलवल्याबरोबर काही विचार केला नाही, मी हो म्हटलं, त्याचं कारण हो. हे मी काय सांगतो आहे की आज आवरे साहेब किती लोकांना रोजगार देतात, त्याचा विचार करा. किती लोकांचं कुटुंब पोसतात विचार करा. किती गरीब लोकांना त्यांनी घरं दिली आणि देणार आहेत. मी असं म्हणतो हावरेमध्ये हाव हा शब्द आहे, है ना, हावरेमध्ये हाव हा शब्द आहे. आणि हाव तेथे धाव, हाव तेथे धाव, तुम्ही धावत राहा. तुमच्या नावात धाव आहे आणि तुमच्या कृतीमध्ये धाव आहे, धावत राहा. अनेक लोकांना घरं बांधून द्या आणि अनेक लोकांचे आशीर्वाद घ्या. हे का सांगतोय की लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. म्हणून मी कोणी सांगितलं मी व्यवसाय करतो, किती लोकांना रोजगार हे विचारतो. मला एक गोव्याचा एक इंडस्ट्रियलिस्ट मला भेटला, मला म्हणाले, म्हणजे आमचे ते शिष्य आहेत, मला म्हणाले माझ्याकडे एक प्रपोजल आलेला आहे, तर ते मी प्रपोजल घेऊ का, कारण माझ्याकडे हा सध्या जो व्यवसाय आहे तो मला भरपूर आहे, पण तो मी घेऊ का तीच. मी म्हटलं त्यामध्ये रोजगार किती लोकांना मिळेल, तो म्हणाले एक 50 लोकांना घे, 50 लोकांना रोजगार मिळणार घे, संधी दौडू नको. आणि त्याने ते संधी पकडली. म्हणजे लोकांना रोजगार देण्यासाठी तुम्ही जो उद्योग कराल ना, मग तो छोटा असो नाही तर मोठा असो, तुम्ही रोजगार देताना लोकांना तुम्ही मोठ्या, आणि तुमचा उद्योगही मोठा आहे आणि उद्योग हा श्रेष्ठ आहे. म्हणून जीवनामध्ये आपण जन्माला जे आलेलो आहोत, ते जन्माला आल्यानंतर आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी हा एक जीवनविद्येचा मोठा सिद्धांत आहे. की जन्माला आलो जसं काम करण्यासाठी आलो, त्याप्रमाणे आपण जन्माला आलो ते आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी. की तुम्ही निसर्ग बघा, निसर्ग तुम्हाला आनंद देतो आहे, सूर्यप्रकाश देतो आहे, पाऊस तुम्हाला पाणी देतो आहे, डोंगर तुम्हाला निन्यातरीचे उपलब्ध करून देतो आहे. सांगायचं मुद्दा, झाडं तुम्हाला ऑक्सिजन देतात, झाडं तुम्हाला सावली देतात, झाडं तुम्हाला अनेक गोष्टी देतात, पृथ्वी तुम्हाला काय काय देते, हवा तुम्हाला जीवन देते, पाणी तुम्हाला जीवन, सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर हा निसर्ग तुम्हाला देत असतो, सगळं देत असतो. आणि माणूस हा सुद्धा निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्याचं कर्तव्य धर्म काय, की त्याने सुद्धा देत राहिलं पाहिजे आणि तो आनंद देत राहिला पाहिजे. आणि आनंद देता देता तो आनंद बुमऱ्यांग होऊन आपल्याकडे येतो, तो आनंद लुटला पाहिजे. असं होईल तेव्हा हे जग आहे ना ते नंदनवन होईल. आणि ह्याच्यासाठी
प्रत्येक माणसाने एवढं करायचं ठरवलं ते पुऱ्या, की मी जे काही करतो आहे त्याने लोकांना आनंद देणार, मी जे करीन त्याने लोकांना मी आनंद देईन, त्यांना सुखी करेन, म्हणून हे जग सुखी व्हावं, हे राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावं, हा आमचा संकल्प आहे. हा एक संस्कार, हा एक संकल्प. आज आम्ही पेरतो आहोत, ही पेरणी आहे आणि हळूहळू त्याची उगवणी होईल, याबद्दल मला 100% खात्री. आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,